उसदारासाठी आंदोलनाची पहिली ठिणगी मिरजपूर्व भागातून 4 ते 5 ट्रॅक्टरचे टायर पेटवले। मिरज तालुक्यात उसदार आंदोलन पेटली आहे। रविवारी मध्यरात्री आरोग्यातील मोहनराव शिंदे साखर कारखान्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी 4 ते 5 ऊस वाहतूक गाड्यांचे टायर पेटवले। मागील 400 रुपये व चालू वर्षीचा दर जाहीर न केल्याने हे आंदोलन पेटले आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मागील FRP चा राहिलेला 400 रुपयाचा हप्ता साखर कारखान्याने दिला नाही, तसेच चालू दर जाहीर झाला नसल्यामुळे ऊसतोड आणि कारखाना सुरू करायला देणार नसल्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर रविवारी मिरज पूर्व भागात आंदोलकांनी उसाच्या ट्रॉलीचे टायर पेटवले आहे। आंदोलनाची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वीकारलेली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी आरोग्य ठिकाणी पडली आहे।